आता बातमी आहे समृद्धी महामार्गासंदर्भातली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असं कळतंय. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवली जाते. मुख्यमंत्री कार्यालय आणि त्याचबरोबर पंतप्रधान कार्यालय यांची या उद्घाटन सोहळ्यासंदर्भात प्राथमिक बोलणी सुरू असल्याची माहिती सध्या कळते आहे. आताच्या संदर्भातली एक महत्वाची बातमी, हा सोहळा नेमका कसा असावा आणि याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन व्हावं यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. ऑक्टोबरमध्ये तसं समज शक्य झालं तर ऑक्टोबरमध्ये उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि आता पुढची बातमी आहे शिर्डीतली. विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश औरंगाबाद हायकोर्टानं दिलेत. साई मंदिरासंदर्भातली बातमी, इथलं राजकीय विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश असणार आहेत. शिर्डीतले सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके यांनी याबद्दलची याचिका दाखल केली होती. आघाडी सरकारनं नेमलेलं हे विश्वस्त मंडळ होतं जे बरखास्त करण्याचे हे आदेश आहेत. साई संस्थांच्या घटनेनुसार ही नेमणूक झालेली नाही असा आरोप, असा आक्षेप यामध्ये घेण्यात आला होता. पुढच्या 8 आठवड्यांमध्ये नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश आता कोर्टानं दिले आहेत. राज्य सरकारला नवीन विश्वस्त मंडळ त्यामुळे आता नेमावं लागणार आहे. आघाडी सरकारनं 16 सदस्यांची यात नेमणूक केली होती, ज्यामध्ये विश्वस्त पदासह अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा, उपाध्यक्ष शिवसेनेचा आणि विश्वस्त काँग्रेसचे असं वाटप झालेलं होतं. आता नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक होईपर्यंत जिल्हा न्यायाधीश साई मंदिराचा कारभार पाहणार आहे. पुढची बातमी, अमरावतीतली कण इथल्या आयुक्तांवरच्या शाईफेक प्रकरण गाजलं होतं राज्यात आणि या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आला आहे. या प्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी सूडबुद्धीनं खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. आता सीआयडी चौकशीतून सत्य समोर येईल असा दावा राणा यांनी केला आहे. या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांनीही संसदेत आवाज उठवला होता. मनपा आयुक्त यांच्यावर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्यानंतर शिवप्रेमींनी, काही शिवप्रेमींनी 2-3 लोकांनी जी शाई फेकली त्याच्या अगेन्स्ट मी अमरावतीमध्ये नसताना माझ्यावर 307-353 असे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले जेव्हा मी दिल्लीला होतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हा अर्ध्या रात्री छन्नी हातोळ्यांनी काढला तेव्हा माझ्या घरी माझे बुजुर्ग आईवडील होते, लहान मुलं होते, त्यावेळेस 100-150 पोलीस माझ्या घरी पाठवून आम्हाला 2 दिवस त्या ठिकाणी नजरकैद केलं होतं, जे चुकीच्या पद्धतीचं होतं.